नमस्कार भारत मातेच्या सुकन्यांनो आणि सुपुत्रांनो, आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी। लोकसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा जो आहे तो आज पूर्ण होतो आहे। लोकसभेची निवडणूक रंगात आलेली आहे। अब की बार 400 पार होणार नाहीत हे नक्की झालेलं आहे। इंडिया आघाडीला वाटतं त्यापेक्षा अधिक जागा मिळतील असं लोकांना वाटतंय। राजकीय निरीक्षक सांगतायत की कदाचित इंडिया आघाडी या देशामध्ये सत्तेवर येऊ शकते। अशा परिस्थितीत प्रश्न निर्माण होतो की भारताचा पुढचा पंतप्रधान कोण होणार। मराठी माणसांची इच्छा आहे की मराठी माणसाला एकदा या देशाचं सर्वोच्च पद मिळावं आणि ते पंतप्रधान पद मिळावं। यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या राजकारणामध्ये हे सर्वोच्च पद कधी मिळवता आलं नाही। या पदानं यशवंतरावजी चव्हाणांना सदैव हुलकावणी दिली। यशवंतरावजी चव्हाणांपासून हे पद दूर राहिलं आणि यशवंतरावजी चव्हाण हे भारताचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत याची मराठी माणसांना मोठी खंत आहे। यशवंतरावजी चव्हाण यांच्याकडे पंतप्रधान होण्यासाठी लागणारे सर्व गुण होते, सर्व क्वालिटीज होत्या। राजकारणात संधीही त्यांना मिळाली, परंतु धाडसाचा अभाव झाला किंवा ज्याला कुंपण नीती असं म्हटलं जातं ते यशवंतरावच्या कुंपण नीतीचा परिणाम म्हणून पण यशवंतरावजी भारताचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत। त्यानंतर ही आशा आणि अपेक्षा शरद पवारांकडून होती। शरद पवारांच्या संशय निर्माण करणाऱ्या राजकारणामुळेही शरद पवार हे भारताचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत। विशेषतः ज्यावेळी शरद पवार, तारिक अन्वर आणि पी ए संगमा यांनी काँग्रेस पक्ष सोडला सोनियाजींच्या विदेशाच्या मुद्द्यावर, त्या कालखंडामध्ये शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला नसता तर शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी अधिक मिळाली असती असं जाणकारांना वाटतं। पण मराठी माणसांची ही संधी गेलेली आहे। शरद पवार आजपर्यंत पंतप्रधान बनू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नितीन गडकरी हे पंतप्रधान होऊ शकतील असं काही लोकांना वाटत होतं, परंतु नितीन गडकरी यांच्या राजकारणाला मर्यादा पडल्या आणि मोदी शहा यांच्या पक्षातल्या वाढत्या आक्रमणापुढं सर्वच भाजपचे नेते हे निस्तेज झाले, निष्प्रभ झाले आणि नितीनजी गडकरी हे भारताचे पंतप्रधान होतील ही शक्यता फारशी राहिली नाही। प्रमोद महाजन यांच्या अकाली निधनामुळं आणखी एक मराठी माणूस पंतप्रधान होण्यापासून वंचित झाला, होऊ शकला नाही। आजही मराठी माणसांना वाटतं की कुठल्याही पक्षातला पण एखादा मराठी माणूस या देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन बसावा। एच डी देवेगौडा यांच्या रूपानं कर्नाटकातल्या माणसांना देशाच्या सर्वोच्च पदावर बसण्याची संधी मिळाली। पी व्ही नरसिंहराव यांच्या माध्यमातून आंध्र प्रदेश मधल्या व्यक्तीला ही संधी मिळाली। उत्तर प्रदेशमधील प्रतिनिधी म्हणून पंडितजी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या माध्यमातून ही संधी वारंवार मिळाली। मनमोहन सिंग यांच्या माध्यमातून ही संधी पंजाबला मिळाली असंही आपण म्हणू शकतो, परंतु मराठी माणसांना देशाच्या सर्वोच्च पदावर बसण्यासाठी आज तगायत संधी मिळाली नाही। संधी मिळाली परंतु मराठी माणसांना ती साधता आली नाही, त्यांच्या हातातनं गेली। जे झालं ते झालं, जे घडलं ते घडलं। यावेळी 2024 निवडणुकीमध्ये निकालानंतर 4 जून नंतर अशा प्रकारची संधी शरद पवार यांना उपलब्ध आहे असं म्हटलं तर आपण काय म्हणाल। मित्रांनो, शरद पवारांना यावेळी पंतप्रधान होण्याची संधी नक्की आहे। इंडिया आघाडीचं जर बहुमत आलं म्हणजे राजकारणात जर तर या शब्दांना फारशी किंमत नसते। जर असं झालं असतं तर तसं झालं असतं, जर हे घडलं असतं तर ते घडलं असतं या शब्दांना फारशी किंमत नाही। पण काही गृहितकं घडली, काही गोष्टी घडल्या तर यावेळी 2024 शरद पवार भारताचे पुढचे पंतप्रधान होऊ शकतात याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही अशी परिस्थिती आहे। इंडिया आघाडीला बहुमत मिळू शकतं असं राजकीय जाणकारांची आता मतं लोकांसमोर येऊ लागलेली आहे। निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यानंतर मोदी आणि शहांना लोक कंटाळलेले आहेत हेही लोकांसमोर येऊ लागलेलं आहे। भारतीय जनता पक्षाच्या सभांपेक्षा इंडिया आघाडीच्या सभांना प्रचंड गर्दी होती आहे। उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा यापेक्षा वेगळं चित्र नाही ते लोकांसमोर येऊ लागलेलं आहे। ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला विरोध केला। ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतून बाहेर राहिल्या। मायावतीजी या इंडिया आघाडीतून बाहेर राहिल्या। इंडिया आघाडीमध्ये
किंवा सरकार येईल आणि सत्ता बनवायची संधी त्यांना मिळेल त्यावेळी पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित करावा लागेल. आणि हा पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित करत असताना सर्व विरोधी पक्ष जेव्हा येतील लालू प्रसाद यादवांचं, त्यावेळी सर्व सहमतीनं पंतप्रधान करण्याकरता एका व्यक्तीची निवड करावी लागेल. खरं तर गेली 10 वर्ष भारतीय जनता पक्षाविरुद्ध कडवा संघर्ष करणारे राहुल गांधी हे या पदासाठीचे सर्वात प्रबळ दावेदार होते, आहेत आणि राहतील. परंतु सर्वसंमतीनं राहुलजी गांधी यांना पंतप्रधान करण्याची वेळ येईल तेव्हा काही व्यक्तींचा, काही पक्षांचा आणि काही संघटनांचा त्यांना विरोध राहील असं दिसतं. ममता बॅनर्जींचा विरोध राहील, मायावतींचा विरोध राहील, बिहारमध्ये लालू प्रसाद यादव हे देखील तेवढ्या मोकळेपणानं राहुल गांधी यांना या देशाचा पंतप्रधान करण्याकरता संमती देतील असं वाटत नाही. अगदी आम आदमी पक्षाचे अरविंदजी केजरीवाल यांच्याकडूनही मोकळेपणानं राहुल गांधी यांना पंतप्रधान पदासाठी त्यांचा नेता म्हणून निवडणं, ही गोष्ट घडणं थोडंसं कठीण वाटतं. अशा वेळी सर्वसंमतीनं आणि सर्वांच्या सहमतीनं एका व्यक्तीची निवड या देशाच्या पंतप्रधान पदासाठी करावी लागेल. ती व्यक्ती ज्येष्ठ असणं गरजेचं आहे, ती व्यक्ती काँग्रेस विचारधारेशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे आणि त्या व्यक्तीला सर्व पक्षातल्या, सर्व विरोधी पक्षातल्या, सध्याच्या विरोधी पक्षातल्या सगळ्यांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे. विश्वास ठेवा मित्रांनो, अशी व्यक्ती आजच्या घटकेला, आजच्या दिवशी हे शरद पवार आहेत. शरद पवारांच्या स्वतःच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे. शरद पवारांनी 2 दिवसापूर्वी पुण्यातल्या सभेमध्ये जोरदार भाषण केलं. या जोरदार भाषणात शरद पवारांनी मोदी साहेबांवर सडकून टीका केली आणि सांगितलं की नरेंद्र मोदींनी त्यांचं 10 वर्षातलं पंतप्रधान म्हणून योगदान काय आहे हे देशाला सांगितलं पाहिजे. इंदिरा गांधींनी देशाचे पंतप्रधान म्हणून काम करत असताना अलौकिक कामगिरी केली. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले. इंदिरा गांधींनंतर राजीव गांधी यांनीही या देशाचं सक्षम नेतृत्व केलं. इंदिराजींनी देशासाठी सर्वस्व अर्पण केलं. राजीव गांधी यांनी या देशासाठी सर्वस्व अर्पण केलं आणि देशासाठी ते शहीद झाले. अशा कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या राहुल गांधी यांची तुम्ही टिंगल करता, नालस्ती करता, याच्यावर शरद पवार यांनी कडाडून टीका केली. पश्चिम महाराष्ट्रातल्या काही सभांमध्ये 2019 लोकसभेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले होते की शरदरावजी हमारे पुराने मित्र है, शरदरावजी जानते है कि हवा का रुख किस तरफ जाता है, बदलती हवा का रुख शरदरावजी भली भाती जानते है. हे शब्द आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. हवा बदलली की त्याची पहिली जाणीव जी आहे ती शरद पवारांना होते आणि बदललेल्या राजकीय हवेचा अंदाज घेऊन शरद पवार बोलत असतात किंवा वागत असतात असं नरेंद्रजी मोदी यांना त्यावेळी म्हणायचं होतं. शरद पवारांना बदललेली हवा समजलेली आहे. या सगळ्यामध्ये राहुल गांधी, काँग्रेस आणि गांधी कुटुंबियांचा सपोर्ट किंवा पाठिंबा आपल्याला मिळणं गरजेचं आहे हे शरद पवारांना कोणी सांगण्याची आवश्यकता नाही. आणि त्यामुळं इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचं समर्थन करणारं आणि राहुल गांधी यांना पुरेपूर पाठिंबा दर्शवणारं वक्तव्य जे आहे ते पवारसाहेबांनी पुण्यामध्ये केलेलं आहे. तत्पूर्वी काही दिवस आणखी शरद पवारांनी आपला पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांचं विलीनीकरण होईल आणि दोन्ही पक्ष एकत्र जेथे येतील अशा प्रकारची काही विधानं केली. संभ्रम निर्माण करणारी विधानं शरद पवार सतत करत असतात आणि तेच त्यांचं राजकारण आहे असं अजित पवार म्हणाले. ते काही खरं नव्हे. शरद पवारांना नेमका दगड कुठं मारायचा ते माहिती असतं, नेमक्या कोणत्या झाडावर मारायचा हे माहिती असतं आणि एका दगडामध्ये 2-3 फळं कशी पाडायची याच्यामध्येही शरद पवार तज्ज्ञ आहेत. आपण नेमकं काय करतो हे शरद पवारांना माहिती आहे, आपला प्रवास कुठं चालला आहे हेही शरद पवारांना माहिती आहे आणि त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर दिसणारी अंधुक आशा जी आहे पंतप्रधान पदाची, अंधुक स्वप्न पंतप्रधान पदाचं, हे अधिक गडद होऊ लागलेलं आहे. इंडिया आघाडीला बहुमत येऊ शकतं. अशा प्रकारचं बहुमत मिळालं तर सर्वसंमतीनं नेता निवडावा लागेल आणि हा नेता दुसरा तिसरा कोणी नसेल तर तो शरद पवार असेल. याच्यासाठी मोर्चे बांधणी करण्याचं काम जे आहे ते शरद पवार शांतपणानं, कोणाला कसलाही सुगावा लागू न देता करू लागलेले आहेत हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. शरद पवारांना कोणत्या सपोर्टरची आवश्यकता नसते. शरद पवारांना राजकारणामध्ये संकेत आणि इशारे काय असतात हे सांगण्यासाठी अन्य कोणाच्या
मदतीची गरज नसते. शरद पवारांनी हवेचा बदलता प्रवास जो आहे तो लक्षात घेतलेला आहे. राजकीय हवा बदललेली आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे हेही त्यांना जाणवलेलं आहे. आणि इंडिया आघाडीचं सरकार आलं तर तुमचा पंतप्रधान कोण हा प्रश्न भारतीय जनता पक्ष जो आहे तो काँग्रेसला वारंवार विचारत आहे, काँग्रेस आघाडीला वारंवार विचारत आहे. आणि काँग्रेस आघाडी त्याचं पुन्हा पुन्हा उत्तर देताना हेच देत आहे की आमचं एकदा बहुमत येऊ देत, आमचे सगळे लोक एकत्र बसतील, आमचे निवडून आलेले खासदार एकत्र बसतील आणि ते आपला नेता निवडतील. तेजस्वी यादव असू देत किंवा अखिलेश यादव असू देत, त्यांना त्यांचे समवयस्क असलेले राहुलजी गांधी हे पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसलेले बघायला आवडले पाहिजेत. पण त्याहीपेक्षा राहुल गांधी हे जर या देशाचे पंतप्रधान झाले तर आपापल्या प्रदेशामध्ये राहुल गांधी यांचा चाहता वर्ग वाढेल आणि एक वेगळं सत्ता केंद्र निर्माण होईल अशा प्रकारची भीती त्यांना वाटण्याची शक्यता आहे. प्रत्येक राज्यामध्ये, छोट्या राज्यांमध्ये ही परिस्थिती आहे. या कठीण प्रसंगामध्ये शरद पवार यांना सर्वांचा पाठिंबा मिळू शकतो. लालू प्रसाद यादव आणि शरद पवारांचे जुने संबंध आहेत. लालू प्रसाद यादव हे शरद पवारांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊ शकतात. महाराष्ट्रात तीच गोष्ट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष करू शकतो. ममता बॅनर्जी यांच्याशी शरद पवार यांचे वैयक्तिक जवळचे संबंध आहेत. ममता बॅनर्जी यांच्यासारख्या निस्पृहपणानं काम करणाऱ्या, साधी विचारसरणी, साधं राहणीमान असणाऱ्या व्यक्तीवर टीका करू नका असं शरद पवारांनी मध्यंतरी काही दिवस जे आहे ते भाषण करत असताना विरोधकांना सुनावलं होतं. ममता बॅनर्जी यांचा पवारांचा असलेला थेट संपर्क, राष्ट्रीय राजकारणामध्ये काम करत असताना शरद पवारांचे शेतकरी संघटनांच्या अनेक नेत्यांशी आलेले संबंध, पंजाब हरियाणामधल्या शेतकरी संघटनांशी शरद पवारांचं असलेलं जवळचं नातं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते यावेळी शरद पवारांना उपयोगी पडणार आहे. या सगळ्या गोष्टीचा फायदा जो आहे तो यावेळी शरद पवारांना होऊ शकतो. राहुल गांधी हे सर्व सहमतीचे उमेदवार म्हणून पंतप्रधानपदासाठी नियुक्त केले जातील असं वाटणं अवघड ठरावं अशी परिस्थिती राहुलजींसाठी आहे. काँग्रेसमध्ये पक्षाचा संपूर्ण पाठिंबा राहुल गांधींना राहील आणि राहायला पाहिजे तशा प्रकारची परिस्थिती काँग्रेस पक्षात राहील ते नक्की आहे. काँग्रेस पक्षाला 150 अधिक जागा ज्या आहेत ते संपूर्ण देशामध्ये मिळतील असं साधारण वातावरण आहे तेही नक्की आहे. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाला आपला नेता निवडत असताना राहुल गांधींशिवाय पर्याय नाही हीही गोष्ट नक्की आहे. परंतु तेजस्वी यादव, अखिलेश यादव, महाराष्ट्रामध्ये शरद पवार, महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे, आंध्र प्रदेश, तमिळनाडू इथले त्यांचे युतीचे मित्र या सगळ्यांनी सर्व सहमतीनं कुणाला तरी पंतप्रधानपदासाठी सुचवणं आणि ती व्यक्ती पंतप्रधानपदासाठी आरूढ होणं ही आवश्यक गोष्ट आहे. अशावेळी काँग्रेस पक्षाला सोनियाजींना आणि राहुलजींना देखील आपल्याला आपल्या विचारधारेशी जवळचा असणारा, आपल्या पक्षाचाच एक भाग असणारा, वयानं कमालीचा सिनियर असलेला राजीव गांधी यांच्याबरोबर काम केलेला, नंतरच्या काळात सोनिया गांधी यांच्याशी जुळवून घेणारा असा नेता शरद पवारांशिवाय दुसरा नाही. आणि त्यांच्या नावावर जर सर्व पक्षांच्या नेत्यांची सहमती होत असेल तर काँग्रेस पक्ष, विशेषतः सोनियाजी गांधी आणि राहुल गांधी त्याला विरोध करणार नाहीत अशी परिस्थिती आहे. राजकारणात सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतात, सगळ्या गोष्टी सगळे योग जे ते एकत्र यायला लागतात, काही गोष्टी काही गृहितकं घडावी लागतात. हा सगळा गृहितकांचा खेळ आहे की भारतामध्ये इंडिया आघाडीला बहुमत मिळेल हे पहिलं गृहितक आहे, ही पहिली पायरी आहे. इंडिया आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर इंडिया आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांमध्ये पंतप्रधानपदाच्या निवडीसाठी सर्व पक्षांना पसंत होईल असा उमेदवार निवडणं ही त्यांच्यासाठी आव्हानात्मक गोष्ट आहे. अशावेळी या पदावर सगळ्यात मोठा हक्क हा नक्कीच राहुल गांधींचा आहे. परंतु सर्वसमावेशक उमेदवार हे राहुलजी होण्याची शक्यता तशी कमी वाटते. राहुलजींचं लहान असणारं वय आणि इतर घटक पक्षामधला कमालीचा विरोध यामुळं राहुल गांधी यांचं नाव थोडंसं बाजूला पडू शकतं. राहुल गांधी यांना मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचं किंवा मोठं पद दिलं जाऊ शकतं. अशावेळी सर्वसंमतीचा उमेदवार
हा या सगळ्या विरोधी पक्षांना किंवा इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना निवडावा लागेल. असा उमेदवार निवडणं ही त्यांच्यासाठी कठीण गोष्ट आहे. उमेदवार असा पाहिजे की तो उमेदवार सर्व पक्षांशी संपर्क साधू शकेल, सर्व पक्षातल्या नेत्यांना तो जवळचा वाटू शकेल आणि सर्व पक्षातल्या नेत्यांशी त्याचे स्वतःचे वैयक्तिक संबंध जे आहेत ते चांगले असले पाहिजेत. असा एकमेव जर कोणी नेता आज इंडिया आघाडीत असेल तर तो नेता म्हणजे शरद पवार आहे. शरद पवारांचं वय आणि त्यांचं कर्तृत्व या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते हातात हात घालून काम करतायत. शरद पवारांचं वय हे त्यांच्या कामाच्या आड येत नाही आहे हे या निवडणुकीच्या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे शरद पवारांच्या वयाचा प्रश्न इथे येणार नाही. म्हणजे वयाचा जर प्रश्न निर्माण करायचा झाला तर नरेंद्र मोदी हे वर्ष दीड वर्षात 75 वर्ष पूर्ण करतायत. तरीही नरेंद्र मोदी यांना भारताचे पंतप्रधानपदाचे उमेदवार समोर ठेवून जर भारतीय जनता पक्ष यावेळीची निवडणूक लढवत असेल तर शरद पवारांच्या वयाचा विचार करण्याचं पंतप्रधानपदाच्या निवडीसाठी कारण नाही. शरद पवार हे वयानं, कर्तृत्वानं आणि क्षमतेनं सक्षम उमेदवार राहतील पंतप्रधानपदासाठी. इंडिया आघाडीचं सरकार आलं, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर सर्व पक्षांच्या सहमतीनं जर नेता निवडण्याची वेळ आली तर शरद पवारांना पर्याय नाही, शरद पवारांना प्रतिस्पर्धी नाही, शरद पवारांच्या विरोधात कोणी उभा राहू शकेल असा दुसरा कोणी स्पर्धक उमेदवार नाही. राहुल गांधींचं नाव हे विविध कारणासाठी मागं पडण्याची शक्यता आहे. उद्योग जगताला विश्वास वाटावा, उद्योग जगतावर अचानक आक्रमण होऊ नये किंवा आक्रमण केलं गेलेलं आहे आपल्यावर अशी परिस्थिती उद्योग जगताला वाटू नये याच्यासाठी सुद्धा सर्व सहमतीचं एखादं नाव पुढे येणं गरजेचं आहे. आणि सर्व सहमतीचं असणारं ते नाव म्हणजे केवळ आणि केवळ शरद पवार आहे. त्यामुळे शरद पवारांवर प्रेम करणारा त्यांचा चाहता, शरद पवारांच्या राजकारणावर प्रेम करणारा त्यांचा चाहता, शरद पवारांचा प्रामाणिक मतदार, शरद पवारांचे कार्यकर्ते आणि शरद पवार यांच्या पक्षाचे असंख्य मतदार यांनी नक्की आशा बाळगावी की या निवडणुकीमध्ये जर इंडिया आघाडीला बहुमत मिळालं तर शरद पवार देशाचे पुढचे पंतप्रधान होऊ शकतात, नक्की होऊ शकतात. त्याच्यासाठीचं अनुकूल वातावरण हे शरद पवारांना तयार झालेलं आहे. फक्त बघावं लागेल 4 जून नंतर काय होणार याची उत्सुकता तुम्हाला मला सगळ्यांना आहे. परंतु असं वाटतं की असं वातावरण तयार व्हावं आणि एका मराठी माणसाला या देशाचा पुढचा पंतप्रधान म्हणून शपथविधी घेण्याची आणि काही काळ पंतप्रधान पदावर काम करण्याची संधी मिळावी अशी संधी शरद पवारांना मिळते की नाही हे आपल्याला 4 जून नंतर नक्की होणार आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांचं लक्ष इंडिया आघाडीला बहुमत मिळतंय का आणि शरद पवारांची पुढची वाटचाल कशी होती या दिशेकडे नक्की राहील. तोपर्यंत अनेक राजकीय वर्तुळांमध्ये आणि अनेक राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा होत राहतील, वेगवेगळ्या पद्धतीची गृहितकं येत राहतील, वेगवेगळे पर्याय येत राहतील. या सगळ्या पर्यायांमध्ये जितके पर्याय जास्त येतील, जितकी चर्चा जास्त होईल, जितकं वातावरण जास्त लोकांमध्ये या राजकीय पक्षांमध्ये जे ते गढूळ होईल तितकी शरद पवारांना अधिक संधी येईल. ही संधी शरद पवारांना यावी यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी. संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं.